मंडळी नमस्कार. आज साधारणपणे 2-3 दिवस झाले त्या पक्ष्यांना आणून, आणि तुम्हाला दिसतंय की हे पक्षी किती छान आपल्या इकडे सगुणा बागेमध्येच तयार झालेली ही वरी, त्याला वरी असं म्हणतात. आणि हे पक्षी नाचणी आणि वरी भरपूर खातात. तर आणि तुम्हाला दिसतंय किती निर्भय आहेत ते बघा हे पक्षी, त्यांना माणसाचं खूप कमी भीती आहे. आणि इकडे त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये त्यांचा खूप छोटासा पिंजरा असतो, आणि इकडे त्यांना खूप मोठा पिंजरा मिळाला आहे, त्याच्यामुळे ते खूप छान एकदम कम्फर्टेबल आहेत असं दिसतंय आपल्याला. तर हे जे पक्षी आहेत हे आम्ही आत्तापर्यंत सगुणाबागेमध्ये आपल्याकडे काय असे पक्षी आपण आणले नव्हते. आणि आपण इकडे ही आता ॲक्टिव्हिटी नवीन चालू करतो आहे की जिथे माणसं आतमध्ये येऊन, इथे दोन दरवाजे असणारे तिकडे आणि इकडे, तर ह्याच्यामध्ये माणसं आतमध्ये येऊन असं त्यांच्या हातावरती छोटी थोडी वरी दिली जाईल. ही आपल्या इकडेच SRT पद्धतीने केलेली वरी आहे. ही वरी त्यांच्या हातावरती दिली जाईल आणि वरीमध्ये हे पक्षी आल्यानंतर वरी खातील आणि तुम्ही त्याच्याबरोबर असं दिसतंय तसं फोटो काढू शकता. ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे आम्हाला वेगवेगळे इश्यूज निर्माण झाले. एक म्हणजे आम्ही इकडे त्यांची घरटी सगळी केलेली आहेत, पण त्या घरट्यांमध्ये अजूनपर्यंत आमच्याकडचे हे जे काय लवबर्ड्स जे आहेत हे त्यांची जोड्या लागलेल्या आहेत, पण ते काय अजून घरट्यांमध्ये गेलेले नाही आहेत. हे पक्षी एवढ्या माणसांशी माणसाळलेले आहेत, तुम्हाला आता दिसतंय की हे पक्षी असे हातावरती जेव्हा आपण त्यांना खायला देतो तेव्हा त्याच्यातलं काही काही अन्न जे आहे असं तुम्हाला दिसतंय, ते काही काही प्रमाणात अन्न जसं हे बघा असं हात हलवल्यावरती खालती पडतं आणि खालती पडल्यावरती हे पक्षी पायापाशीच येऊन थांबतात. तुम्हाला दिसत असेल की काही काही जे पक्षी आहेत ते उडून बाजूला होतात, पण काही काही जे पक्षी आहेत जे खाण्यामध्ये खूप मग्न आहेत ते पक्षी त्या बाजूला जात नाही. तर त्याच्यामुळे आपण इकडे आता आणि इकडे बघा, इकडे मंडळी सगळे आपले आहेत. मंडळी मामा नमस्कार. आपल्या इकडे मेस्त्री मामा आहेत दोघं जण, त्याच्यानंतर आपले भवारे मामा आहेत. मामा नमस्कार. नमस्कार. सो मंडळी, तुम्हाला दिसत आहे की आपण इकडे ह्या पक्ष्यांना अशा प्रकारे खायला द्यायला पाहिजे, खायला देता यायला पाहिजे प्रत्येक आपल्या पाहुण्याला. पण आपण आता इकडे सगुणाबागेमध्ये आहोत, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की हे पायामध्ये येतात वगैरे. आणि त्याच्यासाठी आपण इकडे काय करतो आहे की आपल्याकडे येणारे जे सगळे पाहुणे आहेत त्यांनासुद्धा हे देता यावं, याच्यासाठी पाहुणे इकडनं येतील आतमध्ये. आणि जेव्हा हे पक्षी आपल्या हातावरती असतील तेव्हा तुम्हाला दिसत असेल की हे पक्षी किती जरी प्रयत्न केला तरी ते आपल्या पायापाशी जात नाही आहे. आणि हे पायापाशी न जाणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की जेव्हा आपले पाहुणे नवीन असतात तेव्हा त्यांना ह्याच्या सगळ्या ह्या वेगवेगळ्या गोष्टींविषयी माहीत नसतं आणि ते भारावून गेलेले असतात या सगळ्या आपल्या पक्षी आणि त्यांचा आवाज आणि एवढे सगळे पक्षी येऊन हातावरती बसत आहेत वगैरे. सो डेफिनेटली त्याच्यामुळे आपण हे केलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल की हे जे आहे हे भुताऱ्याच्या काड्या आहेत, आपण ज्या भुताऱ्याने साफ करतो त्या. सो अशा आपण सगुणाबागेतनं असं अनेक म्हणजे हजारो काठ्या आपण भुताऱ्याच्या तयार केलेल्या आहेत. आणि इकडे माणसं आल्यानंतर माणसं तुम्हाला दिसत आहे की ह्या शंकूच्या आकारामुळे आपण इकडे असे आतमध्ये जातील आणि आतमध्ये गेल्यानंतर त्यांच्या हातावरती जेव्हा धान्य दिलं जाईल तेव्हा हे सगळे पक्षी येतील. आणि हे पक्षी जरी ह्याच्यातनं थोडंसं धान्य खाली पडलं तरी ह्याच्यामधनं हे पक्षी खालती जाऊ शकणार नाही. आणि जरी एखादा पक्षी कोणता आतमध्ये गेला तरीसुद्धा आपला माणूस एखादा जो आहे त्याला ते सोपं जाईल मॅनेज करायला की हे पक्षी व्यवस्थित आतमध्ये मॅनेज करता येतील. आणि हा जी गोष्ट आहे की लव बर्ड्स जे आहेत ते लव बर्ड्सना आपण मॅनेज करत असताना ही जी गोष्ट आहे की ते पायामध्ये येतात आणि आपला पाय त्याच्यावरती पडू शकतो आणि त्याच्यामुळे तो पक्षी दगावू शकतो किंवा त्या पक्षाला मोठी दुखापत होऊ शकते. हे आपण इकडे एकदम व्यवस्थितपणे मॅनेज केलेलं आहे. प्लस त्यांना इकडे छान वेगवेगळी सगळी आपली अशी आपल्या इकडेच सगुणाबागेमध्ये मातीचे आपण सगळी हांडे तयार केलेले आहेत, त्याच्यानंतर ते त्यांना लावून दिलेले आहेत, त्याच्यावर त्यांना भोग करून त्यांना त्यांचं चांगलं घर तयार करून दिलेलं आहे, त्यांना इकडे उष्णतेची सोय केलेली आहे, त्यांना फिरण्यासाठी इकडे झाड आहे, अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी करून त्यांचं खूप छानसं वातावरण इकडे तयार केलेलं आहे. जेव्हापासून हे पक्षी आलेत तेव्हापासून इकडे तुम्हाला वेगवेगळे बर्ड ऑफ प्रे भरपूर तुम्हाला दिसतील. इव्हन तुम्ही आलात पुढचे काही दिवस तर रात्री इकडे घुबडं बरावेच्या फिरत असतात. त्याचप्रकारे तुम्हाला इकडे आल्यानंतर शिक्र आणि ससाणा हे दोन्ही पक्षी तुम्हाला इकडे दिसतील, जे इकडे बसलेले असतात त्यांना असं वाटतं की ते पक्षी त्यांना आता खायला मिळतील. सो ससाणा आणि ते सगळे काय असतात, त्याचबरोबर साप इकडे बऱ्यापैकी फिरत असतात, मुंगूस फिरत असतात. पण हे जे सगळं केलेलं आहे हे पूर्ण प्रूफ केलेलं आहे. आणि हे जो निसर्ग जो आहे तो निसर्ग येऊन ते सगळं बघू शकतो पण त्यांना त्याच्या खाता नाही आहेत.
तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत मंडळी, तुम्ही इकडे आल्यानंतर तुम्हाला हे सगळं बघायला मिळेल. आपण लवकरच भेटू सगळ्या बाकी मध्ये. धन्यवाद.